नमस्कार एमकेएन सुपरफास्ट मध्ये मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातल्या बातम्यांचा आढावा घेऊया सुपरफास्ट. भाजपने 36 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, त्यात महाराष्ट्रातील 6 उमेदवारांचा समावेश आहे. भाजपने पुण्यातून गिरीश बापट, नांदेडमधून प्रताप चिखलीकर, जळगावमधून स्मिता उदय वाघ, दिंडोरीमधून डॉक्टर भारती पवार, सोलापूरमधून जय सिद्धेश्वर स्वामी यांना तर बारामतीतून रासपच्या कांचन राहुल फुल यांना उमेदवारी दिली आहे. राज्यातील सत्ताधारी भाजप शिवसेनेशी मुकाबला करण्यासाठी एकत्र आलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य लहान पक्षांचा समावेश असलेल्या महाआघाडी आणि जागा वाटपाची आज अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. तरीही आघाडीतील जागा वाटपाचा घोळ अद्याप मिटलेला नाहीये. काँग्रेसने 2 तर राष्ट्रवादीने त्यांच्या कोट्यातील 1 जागा मित्रपक्षांसाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पार्थ पवार हे मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल असं विचारल्यानंतर शरद पवार म्हटले की मुलांना सल्ले देऊ नये, चालताना ठेस लागली की ते आपोआप शिकतात आणि शहाणे होतात. पार्थ पवारांसाठी शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकांमधून माघार घेतली. पार्थ पवार हे अजित दादांचा मुलगा, मात्र त्याला आपण सल्ला देणार नाही असं पवारांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी म्हाडा आणि उस्मानाबाद येथील उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे सूचक वक्तव्य केलं. वंचित बहुजन आघाडीचे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांच्या वतीनं प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी 19 मार्चला नामांकन अर्ज घेतला आहे, त्यामुळे प्राध्यापक अंजली आंबेडकर अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार असतील अशी चर्चा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मात्र आपल्या व्यतिरिक्त कुटुंबातील कुणीही निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक आणि पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी शुक्रवारी भाजपात प्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडांवर छेडा यांच्या घरवापसीमुळे मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांची उमेदवारी धोक्यात आल्याची चर्चा आहे. भाजपाने आपल्या पहिल्या यादीत सोमय्यांना स्थान दिलेलं नाही. गुजराती समाजातील वजनदार नेते म्हणून ओळख असणाऱ्या प्रवीण छेडा यांनी भाजपातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. लोकसभेच्या 543 जागांपैकी भारतीय जनता पार्टी 435 जागा लढवणार आहे. उर्वरित जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांना सोडण्यात आल्या. गेल्या म्हणजेच 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने 429 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. यंदा रावलोआ मधून तेलुगु देसम, राष्ट्रीय लोकशाही पार्टी आणि अन्य पक्ष बाहेर पडले असल्यानं भाजपाला 7-10 जागा अधिक लढवता येणार आहेत. भाजपाला याहून अधिक जागा लढवता आल्या असल्या, पण यंदा बिहारमध्ये जनता दल संयुक्तशी भाजपाचा समझोता झाला आहे. त्या पक्षासाठी भाजपाला आता वाट्यातील 5 जागा सोडाव्या लागल्या. उमेदवारी दाखल करण्यासाठी अवघ्या 3 दिवसांचा कालावधी शिल्लक असताना शिवसेनेने विद्यमान खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांना डच्चू देत माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आहे. ओमराजे यांच्या उमेदवारीची घोषणा होताच राष्ट्रवादी काँग्रेसने देखील 2 जागांवरील उमेदवार जाहीर केले. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी राणा जगजितसिंग पाटील तर म्हाडा मतदारसंघातून संजय शिंदे यांची नावे जाहीर झाली आहे. शिवसेना उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर उस्मानाबाद शहरात शिवसैनिकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली आहे, तर उमरगा तालुक्यातील मात्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस, माजी मंत्री तसेच रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. म्हसळा येथील पक्ष कार्यालयात या धमकीचं पत्र पोहोचताना आलं आहे. ही धमकी पूर्ववैमनस्यातून देण्यात आली असल्याचा अंदाज प्रथम दर्शनी वर्तवण्यात येत आहे. पक्षाचे अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष नाझीम हातवारे यांनी या धमकी विरोधात म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. शिवसेनेने आज राज्यभरातील 21 उमेदवारांच्या जाहीर केलेल्या यादीत परभणी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी अपेक्षेप्रमाणे खासदार संजय जाधव यांना जाहीर झाली असून काही दिवसांपूर्वी स्वतंत्रपणे लढण्याचा मेघना साकोरे बोर्डीकर यांचा इरादा देखील आता मावळला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी आज झालेल्या चर्चेनंतर निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असून निवडणुकीच्या लढाईतून माघार घेतली असली तरी विकासाची लढाई सुरूच राहील असं बोर्डीकरांच्या वतीनं सांगण्यात आलंय. सपना हेमा मालिनी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
मथुरा मतदारसंघातून भाजपकडून हेमा मालिनी निवडणूक लढवत आहे. आता हेमा मालिनी विरोधात डान्सर सपना चौधरी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सपना चौधरी काँग्रेस पक्षाच्या काही बड्या नेत्यांच्या संपर्कात आहे. ती मथुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं जात आहे. सपनाचा उत्तर भारतात मोठा चाहता वर्ग आहे, त्यामुळे याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो असं म्हटलं जात आहे. ज्या महापुरुषाने आम्हाला आमची ओळख करून दिली आणि आम्ही का जगायचं याचा मंत्र दिला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मानाचा मुद्रा असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवजयंती निमित्त शिवरायांना अभिवादन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शनिवारी म्हणजेच आज स्थितीनुसार मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी करण्यात येत आहे. आज सकाळीच राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून जयंतीच्या राजाला विनम्र अभिवादन केलं. राज ठाकरे यांनी यात एक व्हिडिओ देखील ट्विट केला आहे. हा व्हिडिओ 1 मिनिटे 10 सेकंदाचा असून या व्हिडिओचे वैशिष्ट्य म्हणजे व्हिडिओतील व्हॉइस ओव्हर हा राज ठाकरे यांचा आहे. भाजपकडून बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. गेले अनेक दिवस बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवारी कोणाला द्यायची यावरून भाजपमध्ये खल सुरू होता. त्यातच बारामती लोकसभेसाठी आपणच उमेदवार असा दावा दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी अनेकदा केला होता. मात्र त्यांच्याच पक्षातील आमदाराच्या पत्नीला उमेदवारी देत भाजपकडून जानकर यांना राजकीय धोबी पछाड दिला. राज्यसभेचे खासदार असलेले संजय काकडे यांनी गेले काही दिवस दुसर असलेली भूमिका फेर स्पष्ट झाली असून त्यांच्या भाजपमध्ये राहण्याच्या निर्णयाने पुणे शहर काँग्रेसमध्ये खुशीचं वातावरण पाहायला मिळत आहे. काकडे यांनी मागील काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेत पुणे जागा लढवण्याची तयारी केली होती. त्यांच्या या पवित्र्यामुळे काँग्रेसमधील निष्ठावंत काहीच निराश झाले होते. त्यातच काकडे यांनी जणू उमेदवारी जाहीर झाली या थाटात वावरण्यास सुरुवात केल्यानं काँग्रेसमधील अनेक इच्छुकांनी लढाई आधीच माघार घेतली. मात्र अखेर काँग्रेसच्या श्रेष्ठींनी आधी पक्षात या मग तिकिटाचं बघू अशी भूमिका घेतल्यानं त्यांनी भाजपाचाच पत्ता कायम ठेवला. बारामती लोकसभा मतदारसंघातून राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिल्यानं अस्वस्थ असलेल्या महादेव जानकर यांनी आज पुण्यात रासपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आता ते काय निर्णय घेत आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. 2014 पासून युतीमध्ये सामील झालेल्या जानकर यांना भाजपने कधीच हव्या तेवढ्या जागा आणि पद दिलेली नसल्याचा रासपच्या कार्यकर्त्यांचा दावा. सुमारे 3 वर्ष पाठपुरावा केल्यावर त्यांना दुग्धविकास मंत्री म्हणून कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं. भाजपने महाराष्ट्रासाठीची दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे. पहिली आणि दुसरी यादी मिळून राज्यातील 6 विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्यात आलं आहे. भाजपने उमेदवार निवडणुकीपूर्वी त्याच्या कामाचा आणि लोकप्रियतेचा आढावा घेतला होता. यासाठी भाजपने खासगी सर्वेक्षण संस्थांचा देखील आधार घेतल्याचं समोर आलं आहे. आढावा घेतल्यानंतर जे खासदार पराभवाच्या छायेत होते त्यांना बदलण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. कोरेगाव पार्क येथे स्पाच्या नावाखाली चालवणाऱ्या वेश्या व्यवसायाचा सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून पर्दाफाश केला. या ठिकाणच्या सुकन्या आणि इलुमी या दोन स्पावर कारवाई करून थायलंड येथील 5 महिलांची सुटका करण्यात आली आहे. स्पा चालवणाऱ्या व्यक्ती या थेट थायलंडमध्ये जाऊन या मुलींना भारतात पाठवत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. सागर कैलास परदेशी, केविन सॅमसन सनी, महेश नामदेव शिंदे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भाजपाने लातूर लोकसभेसाठी सुधाकर चोंघारे यांच्या नावाची घोषणा केली आहे. आज पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शहरातील एका हॉटेलमध्ये प्रमुख पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आदींची बैठक घेतली आहे. विद्यमान खासदार सुनील गायकवाड हे माझे जवळचे मित्र आहेत, आमच्यात मतभेद नाही, ते आजही आमच्या सोबत आहे, ते निवडणुकीत भाजपाचे काम करणार आहे असे यावेळी पालकमंत्री यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चाय पे चर्चा या कार्यक्रमातून प्रकाश झोतात आलेल्या यवतमाळ जिल्ह्यात येणाऱ्या दाभाडी गावातील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांच्या या निर्णयाचा फटका भाजपा उमेदवार हंसराज अहिर यांना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बसू शकतो. खासदार उदयनराजे भोसले प्रचाराच्या निमित्तानं वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन युवक युवतींशी संवाद साधत आहेत. या संवादापैकी काही मुलं मुली आपल्या अडचणी आपल्या लाडक्या राजाला सांगत आहेत. असंच एका मुलीने महाराजांकडे मुलं छेड काढत असल्याची तक्रार केली. यावर राजेंनी मुलं मुलींकडे बघतातच, मात्र अशा पद्धतीची
विकृती जर दिसून आली तर मला याविषयी जरूर कळवा. मी यामध्ये लक्ष घालून संबंधित व्यक्तीला जरूर कळ याची विचारणा करेन. यावर कॉलेजच्या मुलांनी टाळ्या वाजवून दाद दिली. यावेळी काही प्रसार माध्यमांनी त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला. याबाबत उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेऊन माझं संपूर्ण उत्तर ऐकावं असं संबंधितांना सांगितलं. इंडियन प्रीमियर लीग सामन्यांच्या थेट प्रसारणाला पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानचे माहिती प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी या संदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान सुपर लीगच्या थेट प्रसारणावर भारतात बंदी घालण्यात आली होती. त्याकडे बोट दाखवत आता आयपीएल सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाकिस्तानात न करण्याचा निर्णय घेण्यात आला. तुर्तास एमकेएन सुपरफास्ट मध्ये वेळ झाली येते सामन्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त एमकेएन प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.